खुशी समृद्धीची गुरु किल्ली। अलीकडच्या काळात महाराष्ट्र राज्यामध्ये ऊस शेतीत वाढ होत आहे। साखर कारखान्यांची वाढती संख्या, विविध स्तरांवर होणारे संशोधन, नवनवीन कीडविरहित वाण आणि त्यामुळे मिळणारे भरघोस उत्पादन यामुळे राज्यातील शेतकरी ऊस पिकाकडे आकर्षित होतोय। महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हा हा साखर कारखान्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। याच अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी समीर पटेल यांनी ऊस पिकामध्ये बटाट्याचे आंतरपीक घेण्याचा एक नाविन्यपूर्ण प्रयोग केला आहे। साधारणतः आम्ही 5 ते 10 वर्षापासून ऊस शेतीकडे वळलोय। बरेच दिवसापासून ऊस शेतीत इंटरक्रॉपचा अवलंब करतो, जेणेकरून आमचा ऊसाचा जो खर्च आहे तो इंटरक्रॉप मधून काढून टाकतो। साधारणतः आम्ही सुरुवातीला एक छोट्या अरुंद सरीचा वापर करत होतो, पण त्याचे थोडे तोटे जाणवले। त्यानंतर आम्ही थोडंसं बदल करून साधारणतः 4.5 ते 5 फुटावर ऊसाचं आता पद्धत अवलंबली आहे। त्यासाठी आम्ही एक बेनेची निवड व्यवस्थित करतो। त्यानंतर आम्ही एक छोटेसे बदल केलेले आहे, जेणेकरून आमचं प्रत्येक छोट्या छोट्या बदलातून जे आम्हाला असं जाणवलं का आपला ऊस शेतीत थोडासा फायदा झाला आहे आणि जो उत्पन्न आमचं 25 ते 40 टनापर्यंत होतं तर साधारणतः आम्ही एक 60 ते 80 टनापर्यंत जायचं आम्ही एक प्रयत्न केला आणि त्याच्यात आम्ही यशस्वी झालोय। साधारणतः आम्ही ऊस शेती करत असताना पूर्व हंगामी चा अवलंब करतो, ज्याच्यात आम्हाला थोडस आंतरपिकाचा एक फायदा होतो। म्हणजे आम्ही आंतरपीक घेतल्यामुळं थोडस ऊसामध्ये उत्पन्न पण वाढतो आणि ऊसाचा जो प्रॉफिट येतो 100% राहतो। पटेल यांनी आपल्या शेतात ऊस पिकाची निवड करण्याअगोदर माती परीक्षण करून घेतलं। माती परीक्षण केल्यामुळं जमिनीचा मगदूर, जमिनीतील घटकांची कमतरता त्यांच्या लक्षात आली। त्याप्रमाणे त्यांनी आपली जमीन प्रथम या पिकाकरता तयार करून घेतली। ऊस पिकाची लागवड करताना बेणे निवडीला खूप महत्व आहे, त्याप्रमाणे त्यांनी बेणे निवड करून बेणे प्रक्रिया करून घेतली। लागवड करताना 4.5 ते 5 फुटांच्या सरीवर त्यांनी ऊस लागवड केली। ऊस शेती करताना सुरुवातीला एक शेणखताचा वापर करून त्याच्यात 4.5 ते 5 फूट या पद्धतीचा सरीचा अवलंब करून त्याच्यात बेसल डोसचा यूज करतो। बेसल डोस यूज करताना आम्ही RCFचे प्रोडक्ट 15-15 आणि त्यानंतर ऊस उगवण आल्यानंतर ठिबकद्वारे 19-19चा वापर करतो, ज्याचा आम्हाला एक बराचसा फायदा झाला आहे। आमचं ऊसचं उत्पादन वाढण्यासाठी जे आम्ही जे थोडेसे RCFचे जे प्रोडक्ट यूज केले त्याचा बराचसा फायदा झाला। सुरुवातीला आम्ही बेसल डोस वगैरे देत नव्हतो, साधारणतः ऊस 2-3 महिने झाल्यानंतर आम्ही खताचा यूज करत होतो, पण आम्हाला नंतर जाणवलं का बेसल डोसाचं महत्व ऊसाला काय आहे म्हणून। त्यानंतर थोडंसं आंतरमशागती जर साधारणतः टायमिंगला केलं आणि त्याचं व्यवस्थित नियोजन केलं तर त्याचा पण एक फायदा होतो। पूर्व हंगामी ऊसाचं पाणी व्यवस्थापन करताना त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला, त्यामुळं पाण्याची बचत तर झालीच पण त्यासोबतच उत्पादन वाढीतही त्यांना फायदा होऊन त्यांच्या उत्पन्नातही वाढ झाली। वॉटर मॅनेजमेंट पहिलं आम्ही सुरुवातीला फ्लड इरिगेशनचा वापर करत होतो, पण त्याचे थोडेसे तोटे जाणवले। तर आम्ही आता साधारणतः इंटरक्रॉप असल्यामुळे सुरुवातीला स्प्रिंकलरचा वापर करतो आणि त्यानंतर आम्ही ठिबकचा अवलंब करतो, ज्याच्यातून आम्हाला सूक्ष्म अन्नद्रव्य वगैरे पण देता येतो आणि एक थोडस वापस कंडिशन टिकून राहते, त्याच्यामुळे ऊसाचं उत्पन्न वाढतो। त्यांनी आपल्या ऊसात बटाट्याचं आंतरपीक घेतलंय। आता हा जो ऊस आहे याच्यात आम्ही सुरुवातीला बटाटा पिकाचा अवलंब केलेला आहे। आता हा हार्वेस्टिंग स्टेजला आहे हा ऊस,
गोष्टी आहे का ज्याच्यावर जर थोडस लक्ष केंद्रित केलं तर आपलं उत्पन्न वाढू शकतो. कारण आज भुसारची अशी परिस्थिती झालेली आहे का त्याच्यात इन्व्हेस्टमेंट जास्त झाली आहे, त्याच्यात तो कमी प्रेड असल्यामुळं आंतर मशागत आणि त्याचे जे मशागतीवर खर्च जास्त आहे, तर त्याच्या कम्पेअर ऊस शेती आम्हाला थोडीशी आज थोडी प्रॉफिटमध्ये वाढते. अशा प्रकारे नाविन्यपूर्ण कल्पना, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, लागवडीपासून ते विक्रीपर्यंतचं उत्कृष्ट नियोजन यामुळे शेतीतील उत्पादनात वाढ तर करता येतेच, त्याचबरोबर उत्पन्नात वाढ होऊन आपल्याबरोबरच देशाच्या विकासातही आपला हातभार लागतो हे निश्चित. कृषी समृद्धीची गुरुकिल्ली. दर्जा, गुणवत्ता आणि रास्त किंमत यांची विश्वासार्हता जपणारी आरसीएफची दर्जेदार मूल्यवर्धित खतं. शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनात भरभराट जेव्हा मिळाली आरसीएफ जिप्समची साथ. निरोगी जमीन आणि स्वच्छ पाणी यांचं मोल सोन्याहूनही अधिक आहे.